नमस्कार, मी सुप्रिया. आरोग्याच्या मंत्रमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत. आपला आजचा विषय आहे औषधमुक्त जीवन आणि 90 दिवसांमध्ये डायबिटीस पासून मुक्ती. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर विद्याधर गिरी. आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. सर, तुमच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. सरांचं खरं तर कार्य फार मोठं आहे, आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात की नेमकं सरांचं कार्य काय आहे. तर 25 वर्षांपासून सर आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतात, 10 वर्षांपासून औषधमुक्त जीवनावर ते कार्य करतात. तसंच त्यासाठी त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये अनेक लेख आलेले आहेत आणि अनेक ठिकाणी त्यांनी याविषयीचे व्याख्यानं देखील घेतलेली आहेत. तर 1915 पासून डायबिटीस मुक्त भारत हे अभियान खरं तर सुरू झालं आणि आजपर्यंत हजारो लोक हे डायबिटीस मुक्त झालेले आहेत. सध्या लहान मुलांमध्ये टाइप 1 नावाचा डायबिटीस आढळला जातो आणि यावरचं संशोधन त्यातून सरांनी केलेलं आहे आणि त्यातून अनेक इन्सुलिन इंजेक्शन मुक्त झालेले आहेत. तसेच भारतीय वेद, आयुर्वेद, वैद्यकीय ज्योतिषशास्त्र, TCM म्हणजेच ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, ऑरिक्युलोथेरपी आणि औषधमुक्त शास्त्राचा सरांनी सखोल अभ्यास केलेला आहे. तसंच औषधमुक्त जीवनासाठी ग्लोबल बॅलन्स पद्धतीवर देखील सरांचं भरपूर मोठं संशोधन आहे. सर, हे सगळं कार्य फार मोठं आहे कारण जसं आपण म्हटलो की भारतामध्ये सध्या डायबिटीस फार मोठ्या प्रमाणात फोफावत चाललाय आणि तुमचं हे कार्य फार वेगळं आहे, त्याबद्दल सर काय सांगा? बेसिकली म्हणजे आम्ही पण कॉलेजमध्ये असताना आम्हाला हे शिकवलं गेलं होतं की डायबिटीस बरा होणार नाहीये आणि तो म्हणजे तुमच्या बरोबर आलेला आहे आणि तो मरताना तुम्हाला घेऊन जायचा आणि जाताना आपल्या मुलांना पण देऊन जायचंय. परंतु 2015 साली हे पहिल्यांदा सिद्ध झालं की डायबिटीस हा काही अनुवंशिक नाहीये. डॉक्टर नील बर्नार्ड म्हणून जे चेअरमन होते फिजिशियन कमिटी ऑफ अमेरिकाचे, त्यांनी हे सिद्ध केलं. आणि मग अनुवंशिक नाहीये म्हणल्यानंतर मग तो बरा करता येतो, कारण अनुवंशिक होता त्यामुळे आतापर्यंत कोणी विचारच केला नव्हता तो बरा करण्याचा, कारण अनुवंशिक आजार आहे बरा होणार नाही. पण तो आता बरा करता येतो हा विचार आला आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर संशोधन चालू झालं. मग त्याच्यानंतर परत असं आलं की बाबा पॅनक्रियाज खराब झालेला असेल तर मग त्याला काय करायचं, कारण बऱ्याच जणांची समजूत अशी असते की मी मला आता डायबिटीस झाला म्हणजे मग माझा पॅनक्रियाज खराब झालेला आहे किंवा कमजोर झालेला आहे, त्यातून इन्सुलिन कमी बनतं आणि म्हणून माझी शुगर वाढते. पण ते जेव्हा बघितलं तेव्हा लक्षात आलं की पॅनक्रियाजला सुद्धा काही काय झालेलं नसतं, इन्सुलिन सुद्धा नॉर्मल असतं. ज्या डायबिटीस पेशंटला याच्यावर शंका वाटत असेल त्यांनी जाऊन चेक करून बघावं आपलं स्वतःचं रक्तातलं इन्सुलिन, फास्टिंग इन्सुलिन नावाची टेस्ट येते, त्यांना ती नॉर्मल आढळेल. त्यामुळे इन्सुलिनमुळे पण नाही, मग कशामुळे डायबिटीस होतो याच्यावर अनेक संशोधनं चालू झाली आणि त्याच्यातून अनेक गोष्टी त्यातून समोर आल्या. आंतरराष्ट्रीय संशोधनातून समोर आलं की डायबिटीस मागची कारणं काय आहेत आणि ती कारणं दूर केली तर डायबिटीस बरा करता येतो. आजपर्यंत हजारो लोकांनी बरे केलेले आहेत आणि ते आज औषधमुक्त जीवनाचा म्हणजे आणि गोड खाण्याचा सुद्धा आनंद घेत आहेत. सर, आपण 2006 पासून औषधमुक्त जीवनावर खरं तर कार्य करताय. आंतरराष्ट्रीय पातळीवर औषधमुक्त जीवनावर कार्य करणाऱ्या इंडो व्हिएतनाम मेडिकल बोर्डची परीक्षा यशस्वीपणे देखील पास केलेली आहे. तर आणखीन एका जागतिक संघटनेशी तुम्ही जोडला गेलात, त्याविषयी सर काय सांगा? मी जेव्हा औषधमुक्त जीवन म्हणायचो त्यावेळेला सगळ्यांना ती अशक्य कोटीची गोष्ट वाटायची, कारण आजकाल लहान मुलापासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळेच कसली ना कसली गोळी खात असतात. म्हणजे इव्हन तुम्ही बघितलं तर मूल जन्माला आल्यानंतर पहिल्यांदा त्याला पोलिओ आणि BCG डोस दिला जातो. म्हणजे पहिल्या दिवसापासून जे औषध चालू होतं आणि म्हातारपण मिळतं तर शेवटी कुठेतरी हॉस्पिटलमध्ये सगळ्या अंगात नळ्या घालून तो जातो. म्हणजे सुरुवात औषधांपासून होते आणि अंत सुद्धा औषधांमध्ये होतो. मग हे जेव्हा बघितलं गेलं बरं ना की त्यावेळेला मग आम्ही औषधमुक्त म्हणायचं ते म्हणे कधी काही शक्य आहे का. पण हळूहळू जागतिक पातळीवर सुद्धा याच्यावर कार्य सुरू झालेलं आहे. म्हणजे 71 देश एकत्र आलेले आहेत, त्यांनी एक ग्लास नावाचा प्रोजेक्ट चालू केला आणि त्याच्यावर ते औषधमुक्त जीवनावर कार्य करत आहेत. त्यामध्ये त्यांनी असं बघितलं की ज्या अनडेव्हलप कंट्रीज आहेत म्हणजे ज्या पुअर कंट्रीज आहेत, गरीब कंट्रीज आहेत, म्हणजे त्यांना ब्लू झोन कंट्रीज असं त्यांनी म्हणले, तिथे आजाराचं प्रमाण एकदम नगण्य आहे, ते लोक हेल्दी आहेत. आणि ज्या डेव्हलप कंट्री आहेत म्हणजे आपल्यासारख्या किंवा म्हणजे म्हणतो ना की ज्यांच्याकडे औषधं घ्यायला पैसे आहेत अशा याच्यामध्ये तुम्ही जर का तर आपल्या भारताचं जर काय उदाहरण बघितलं तर लहान मुलांमध्ये तुम्ही बघितलं तर आपल्या वेळेला किती लोकांना म्हणजे किती मुलांना चष्मे होते, कोणालाच नव्हते बरोबर ना. आता प्रत्येक तिसऱ्या मुलाला चष्मे आहे, केस पिकतात लहान मुलाची हे तर आम्हाला माहितीच नव्हतं. आपण लहान असताना ही संकल्पनाच नव्हती, पण आता लहान लहान मुलांची केस पिकतात. म्हणजे ह्या ज्या समस्या लहानपणापासून वाढत चालल्यात, लहान लहान मुलांमध्ये डायबिटीस होतो म्हणजे कधीतरी रेअरली व्हायचा तो कॉमनली व्हायला लागलेला आहे. इव्हन म्हणजे आता मुलींमध्ये वयात येणाऱ्या मुलींमध्ये PCOD PCOS म्हणजे नॅचरली मुलं न होणे म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये नैसर्गिकरित्या काहीच व्हायला तयार नाही. तर जर आपण पाहिलं तर असं एक ना अनेक हजारो अशी खरं तर कारण आहे डायबिटीस होण्यामागे. तर जे
आधुनिक संशोधन आहे त्याच्यानुसार नेमकं डायबिटीस होण्यामागची कारणं काय? लेटेस्ट कारण जे आहे बरोबर ना ते मी तुम्हाला सांगतो आणि त्याच्यावर तुम्हाला लक्षात येईल की किती सोपं आहे म्हणजे डायबिटीस बरा होऊ शकतो ह्याचा एक कॉन्फिडन्स तुमच्या मनामध्ये निर्माण होईल. म्हणजे शरीराची सिस्टीम कशी काम करते आणि आपण कसं त्याला विरोध करतो. म्हणजे शरीराची सिस्टीम कशी काम करते, तुम्ही काही खाल्लं हो ना की ते तुमच्या पोटामध्ये साठलं जातं. स्टमक असं त्याला आपण म्हणतो है ना, त्या पोटामध्ये ते तीन तास ठेवलं जातं आणि तीन तास ते पोटामध्ये राहिल्यानंतर ते जेव्हा लहान आतड्यात जाणार असतं तर त्या ठिकाणी एक गेट असतं, पायलोरिक गेट असं त्याला म्हणतात बरोबर ना, त्या ठिकाणी गेट असतं म्हणजे काय म्हणतो आपल्याला देवानी एक छान गेट दिलेला आहे तिथून. मग ते तिथे एक एच पायलोरी नावाचा एक गाड बसवलेला आहे देवानी बरोबर ना, एच पायलोरी त्याला म्हणतात. तो गाड बसवलेला आहे, तो बघतो की तुमच्या शरीराची कंडिशन काय आहे. म्हणजे तुमच्या शरीरात साखरेचं प्रमाण जास्ती असेल तर तो साखर पचूच देत नाही. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे आहे बरोबर ना ते तो सोडतच नाही. म्हणजे म्हणतो ना की त्याला तिथेच तो न्यूट्रल करून टाकतो आणि पुढे पाठवतो. म्हणजे अनावश्यक गोष्टी म्हणजे पुणे आता तुम्ही जर का बघितलं तर आता डाएटचं एवढं फॅड आलेलं आहे, हे मोजून मापून खा ते मोजून मापून खा. पण पूर्वीचे लोक तुम्ही बघा ना, पंक्ती उठायच्या, पैसा लावून लावून खायच्या आणि तरी ना त्यांची शुगर वाढत होती ना कुठला आजार होत होता. मग ह्याला कारण जर का तुम्ही बघितलं तर तुमच्या शरीरात देवानी गाड दिलेले, तो काय करणार, तुमच्या शरीराची काय रिक्वायरमेंट आहे तेवढं जात येऊ देणार, बाकीचं जाऊ देणार नाही. पण तुम्ही औषधं खाऊन खाऊन काय केलं, अँटीबायोटिक्स वगैरे देऊन त्या एच पायलोरी गाडला तुम्ही मारून टाकलं. या एच पायलोरी गाडला तुम्ही मारून टाकल्यामुळे प्रॉब्लेम काय झाला की तुम्ही जे काही खाता ते डायरेक्टली तुमच्या शरीरामध्ये जातं. कारण त्याचं सेन्सेशन घेणारा कोणी गार्ड राहिलेला नाही किंवा त्याच्यावर कंट्रोल ठेवणारा कोणी गार्डच राहिलेला नाहीये आणि त्याच्यामुळे ते सगळं तुमच्या शरीरात जातं. नको तेवढी शुगर जाते, नको तेवढे फॅट जातात आणि त्याच्यातून ओबेसिटी सारखा प्रॉब्लेम येतो. आपल्याला असं वाटतं की जाड झाला म्हणजे तो जास्ती खातो का, नाही. तर ह्या एच पायलोरी म्हणजे त्यामुळे आम्ही वेट कमी करण्यासाठी ह्या एच पायलोरिया बॅक्टेरिया तुम्ही रिएस्टॅब्लिश करा, तुमचा डायबिटीस बरा होतो बरोबर. मग त्याच्यानंतर पुढे आणखीन एक गाड दिलेला आहे म्हणजे देवाने, म्हणजे तुमचं जेव्हा लहान आतड्यामध्ये जातं बरोबर ना अन्न, त्यावेळेला किती साखर आतमध्ये जाणार आहे शरीरामध्ये हे बघण्यासाठी तिथे एक सेन्सर आहे बरोबर ना, त्याला अकर मानसिया म्युन्सिपला असं नाव आहे. हा काय करतो, तिथे आलेली शुगरचं कंटेंट बघतो आणि त्याप्रमाणे पॅनक्रियाजला इन्फॉर्म करतो की एवढी शुगर शरीरामध्ये येणार आहे आणि त्याच्यासाठी एवढं इन्सुलिन तुम्ही आता तयार करून ठेवा बरोबर आहे. आणि मग अशा प्रकारे ते इन्सुलिन सिक्रीट होतं आणि त्याच्यानंतर ती साखर ज्या वेळेला आपल्या रक्तामध्ये जाते त्यावेळेला पॅनक्रियाजला पूर्णपणे कल्पना असते तेवढं इन्सुलिन तयार होतं आणि शुगर तुमची नॉर्मल जाते. परंतु ह्या गाडला सुद्धा तुम्ही काय केलं, मारून टाकलं बरोबर ना. म्हणजे एक्सेस मेडिकेशन्स हे त्याच्यासाठी कारण आहे, थोडीशी लाईफस्टाईल हे सुद्धा कारण आहे. आणि हे गाड मेले गेल्यामुळे मग असं झालं की म्हणजे इथे कंट्रोल नाही राहिला एच पायलोरीचा, त्यामुळे तुम्ही आतमध्ये शरीरामध्ये काय जावं याच्यावर कंट्रोल नाही राहिला. आणि दुसरा कंट्रोल म्हणजे अकर्मांच्या म्युन्सिपला नसल्यामुळे तुमच्या शरीरात किती साखर येणार आहे हे पॅनक्रियाजला केव्हा कळतं, ज्या वेळेला रक्तात साखर येईल त्या पॅनक्रियाज जागा होत आहे साखर आली आता त्याला हे करायला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर तो सिक्रिशन करेल, त्यामुळे ती शुगर कंट्रोल होत नाही आणि मग शुगर नाही कंट्रोल झाली तर आपण काय म्हणणार त्याला डायबिटीस. मग जर का तुम्ही हे गार्ड्स रिएस्टॅब्लिश केले तर त्यातून डायबिटीस नक्की बरा करता येतो आणि ते करता येतात बरोबर. जसं आता आपल्याला सरांनी सांगितलं की इतक्या सगळ्या गोष्टी आहेत त्या पाळणं गरजेचं आहे, म्हणजेच 90 दिवसामध्ये तुमचं डायबिटीस बरा होणार आहे. एक महत्वाची सूचना इथे सरांनी दिलेली आहे ती म्हणजे डॉक्टर विद्याधर गिरी हे कन्सल्टिंगसाठी मुंबई पुणे वाशी ठाणे सातारा कोल्हापूर सांगली औरंगाबाद आणि नाशिक इथे येत असतात. त्याचप्रमाणे औषधमुक्त जीवनासाठी अनेक शहरांमध्ये देखील सरांचे सेमिनार होत असतात. त्याचे डिटेल्स आता तुम्हाला स्क्रीनवर दाखवले जात आहेत, ते तुम्ही नक्कीच नोटडाऊन करून घ्या. औषधमुक्त जीवन जगण्यासाठी अनेक पेशंट्सनी सरांकडून ट्रीटमेंट घेतलेली आहे, अशाच एका पेशंटचा अनुभव आता आपण पाहणार आहोत. माझं नाव प्रकाश गोडाजी कुंभार, वय वर्ष 65, राहणार 19145 पिंपरी पुणे 18. मी पूर्वी पिंपरी इंदोर महानगरपालिकेमध्ये कार्यालय अधीक्षक म्हणून काम करीत होतो. मला 23 वर्षापासून डायबिटीसचा आजार आहे. मला पूर्वी सकाळी 12 आणि संध्याकाळी 8 इन्सुलिन होतं, त्याच्यानंतर 5 प्रकारच्या गोळ्या होत्या. 5 दिवशी मी डॉक्टर गिरींच्या ट्रीटमेंट घेतलं, मी 5 दिवशीपासून इन्सुलिन बंद झाला आणि 5 गोळ्या माझ्या बंद होऊन आता एकच गोळी चालू माझी. आपल्याला अधिक डायबिटीसवर बोलायचं आहे, नेमकं डायबिटीस कसा बरा होतो ते देखील आपल्याला सरांकडून जाणून घ्यायचं. पण इथे आपण घेतोय छोटीशी विश्रांती, तुम्ही पहा फक्त आरोग्याचा मंत्र.
ब्रेक नंतर आरोग्याच्या मंत्रमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपला आजचा विषय आहे औषधमुक्त जीवन आणि 90 दिवसांमध्ये डायबिटीस कशा पद्धतीने बरा होतो ते आज आपल्याला डॉक्टर विद्याधर गिरी सांगताय. सर, डायबिटीस नेमका कसा बरा करता तुम्ही? डायबिटीस बरा करण्यासाठी म्हणजे जसं आपण सांगितलं की अनेक बॅक्टेरिया पोटामधले जबाबदार आहेत, पण ते नाहीसे झाल्यामुळे म्हणजे तुमच्या अति औषधांच्या माऱ्यामुळे ते नाहीसे झाल्यामुळे किंवा त्यांचं प्रमाण कमी झाल्यामुळे तुम्हाला शरीराचा पूर्णपणे इम्बॅलन्स झालेला आहे. मग शरीराचा कुठे कुठे इम्बॅलन्स झालाय, शरीरामध्ये काय काय खराब झाले हे बघण्यासाठी आपण काही टेस्ट करतो. मग त्या टेस्ट आपण ज्यांनी आम्हाला फोन केलेले असतात त्यांना आम्ही टेस्ट काय करायचं ते पाठवतो. त्यांनी ते टेस्ट कराव्यात आणि मी वेगवेगळ्या शहरांमध्ये जात असतो, त्या शहरांमध्ये येऊन त्यांनी आम्हाला भेटावं आणि त्याच्यानंतर आपलं एक 3 महिन्याचं शेड्यूल असतं, बरोबर ना? 3 महिन्याच्या शेड्यूलमध्ये त्यांनी घरी राहून काम म्हणजे हे सगळं प्रोग्राम करायचा असतो, मात्र डेली ते आमच्याशी कनेक्टेड असतात आणि मग डेली त्यांच्या शरीरामध्ये जे जे बदल होत आहेत त्याप्रमाणे त्यांच्या गोळ्या कशा बंद करायच्या, कशा कमी करायच्या ह्याचं आम्ही थोडेसे त्यांना इन्स्ट्रक्शन देत असतो. त्याचे म्हणजे नॉलेज सेशन्स पण होत असतात. हा एक भाग असतो. सेकंड भाग म्हणला की 7 दिवसाचा रेसिडेन्शियल प्रोग्राम असतो आमचा. मग 7 दिवसाच्या रेसिडेन्शियल प्रोग्राममध्ये कसं असतं की त्यांनी आमच्याकडे यायचं, टेस्ट करायच्या, आमच्याकडे येऊन राहायचं. 7 दिवसामध्ये आम्ही त्यांच्या शरीरामध्ये आवश्यक ते बदल घडवून आणतो आणि शरीर बॅलन्स करून देतो. त्याच्यातून सर्व प्रकारच्या गोळ्या इंजेक्शन्स पण बंद होऊन जातात आणि त्याच्यानंतर काही थोडंसं मेंटेन थेरापी केल्यानंतर तो बरा होतो, है ना? आणि दुसरं आता आम्ही एक चालू केलेलं आहे, कारण काही म्हणजे आम्ही माझे जेव्हा सेमिनार्स बरेच जण ऐकतात त्यांना म्हणजे आणखीन आरोग्याबद्दल ज्ञान घेण्याची इच्छा असते. म्हणजे युट्यूबवर जाऊन व्हिडिओज बघतात, त्याच्यातून त्यांना आणखीन ज्ञान मिळत जातं आणि त्यांना वाटतं की आणखीन थोडंसं डीप मिळायला पाहिजे. मग त्या हिशोबाने बऱ्याच जणांचे वेगवेगळे प्रश्न येतात. मग त्यामुळे आम्ही आता कसं केलं की 2 दिवसाचं एक आरोग्य सेमिनार आम्ही घेतो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे आजार का होतात, म्हणजे काही जणांचा समजा प्रायमरी लेवलला असेल किंवा पुढे होणार आहे किंवा म्हणजे एखाद्याला आरोग्य क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं आहे, माहिती घ्यायची आहे, स्वतःच आरोग्य मेंटेन करायचं आहे, म्हणजे कुठल्याही क्षेत्रातील लोक असतील त्यांच्यासाठी आपण तो एक ठेवलेला आहे. मग त्याच्यामध्ये शरीराची रचना काय, मनापासून आजार कसे होतात, म्हणजे म्हणतात ना 70-80% आजार मनाचे, पण मग मन नक्की काम कसं करतं, मनामुळे आजार शरीरामध्ये कसा ट्रान्सफर होतो, त्यानंतर मग ते कसा थांबवायचा, ह्या सगळ्या गोष्टी त्याचं नॉलेज, म्हणजे म्हणतो ना की मग हार्ट अटॅक होऊ नये म्हणून काय करायचं, डायबिटीस होऊ नये म्हणून काय करायचं, झालं असेल तर कसा बरा करायचा किंवा थायरॉइड कसा बरा करायचा, अशा अनेक गोष्टी आहेत, बरोबर ना? की जे आज आम्ही बऱ्याच जणांना असं वाटतं की लाईफस्टाईल डिसिजन जे बरे होत नाही, पण असं काही नाहीये. हे सगळे बरे करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वेगवेगळे पाहिजे, जसं मी आता म्हणतो की व्हिएतनाम बोर्डशी पण मी आता जॉईन झालेलो आहे, त्यांच्या अनेक याच्यावर रिसर्च आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक रिसर्च आहेत, त्याचा मी पूर्णपणे अभ्यास करतो आणि ते रिसर्च असंही मला समाजापर्यंत पोहोचवायचे आहेत, कारण त्याशिवाय औषधमुक्त शक्य होणार नाही. मी एकटा किती जणांपर्यंत पोहोचणार? त्यामुळे म्हणजे त्या आरोग्य सेमिनारला अनेक जणांनी यावं. 2 दिवसाचं सॅटर्डे संडे असतं, आपण जनरली ते एखाद्या रिसॉर्टला घेतो मस्तपैकी निसर्गरम्य वातावरणात, इव्हन आमचा 7 दिवसाचं शेड्यूल सुद्धा आम्ही कुठल्या हॉस्पिटलला वगैरे घेत नाही, निसर्गरम्य वातावरणात. आमचं आरोग्यधाम नावाचं रिसॉर्ट आहे, त्या रिसॉर्टला आम्ही छान येऊन जातो, मस्तपैकी आजूबाजूला नैसर्गिक वातावरण आहे आणि त्या नैसर्गिक वातावरणामध्ये तुम्ही निसर्गाशी एकरूप होऊन आरोग्य संपन्न होता. नुसता डायबिटीसच नाही तर इतर सगळे आजार सुद्धा कसे बरे होतील. औषधमुक्त जीवन, नुसता डायबिटीस बरा करणं हा उद्देश नाही तर औषधमुक्त जीवन झालं पाहिजे. बरोबर सर, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की हार्ट अटॅक देखील एक त्याच्यातला भाग आहे किंवा हार्ट अटॅक होऊ शकतो, तर हार्ट अटॅक होण्यामागची कारणं काय? आता बेसिकली बऱ्याच जणांना हार्ट अटॅक म्हणलं की कोलेस्ट्रॉल आठवतं. म्हणजे आता कोणी म्हणलं की हार्ट अटॅक तर लगेच कोलेस्ट्रॉल कमी करा, कोलेस्ट्रॉलची लेवल किती आहे. म्हणजे तुम्हाला साधं बीपी म्हणून जर का गेला तुम्ही तर लगेच तुम्हाला म्हणजे कोलेस्ट्रॉलची गोळी दिली जाते आणि दुसरी म्हणजे रक्त पातळीची गोळी दिली जाते. आता अनेक जर्नल्समध्ये म्हणजे इंटरनॅशनल जर्नल्स आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे की बाबा कोलेस्ट्रॉलची पातळी काय प्रत्येक हार्ट अटॅक पेशंटची वाढलेली नसते. म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढणं हे काही हार्ट अटॅकचं कारण नाही आहे. मग हार्ट अटॅकला नक्की कारण काय, है ना? आता जर का तुम्ही बघितलं तर मी वेगवेगळे जे रिसर्च आहेत बरोबर त्याच्यामध्ये ते काय म्हणतात की म्हणजे जिथे अटॅक मी म्हणतो ना की ब्लॉक तयार होतो, अटॅक काय येणार तर तुमच्या म्हणजे हार्टला जी रक्त पुरवठा करणारी वाहिनी जी आहे, म्हणजे आपण आता पिक्चर ह्याच्या पीपीटीमध्ये तुम्ही बघू शकता आपण दाखवतोय, तर ती वाहिनी जी आहे त्याच्यामध्ये ब्लॉक तयार होतो. हा ब्लॉक मात्र कोलेस्ट्रॉलचा असतो, पण हा ब्लॉक कोलेस्ट्रॉलचा असतो परंतु तो तयार का होतो हा महत्वाचा पार्ट आहे, कारण तिथे टेम्परेचर वाढतं. म्हणजे आता रिसर्च काय आहे की तिथलं टेम्परेचर वाढलेलं असतं. मग चरकांनी बरोबर ना 5000 वर्षापूर्वी हेच लिहून ठेवलेले, म्हणजे ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय पातळीवर असे रिसर्च आले काही काय त्यावेळेला आम्ही विचारलं व्हॉट इज दिस इज अ मॉडर्न सायन्स ऑर आयुर्वेदा, बरोबर की नाही? तर त्यावेळेला म्हणजे कसं की चरकांनी काय म्हणलेलं आहे की तुम्ही जे काही अन्न खाता
बरोबर. तुम्ही मग काय खाता, म्हणजे तुम्ही जर का मसालेदार खात असाल, काय खात असाल, याच्यामुळे तुमच्या शरीरात रस येणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फिजिक, म्हणजे म्हणतो ना की मॉडर्न मेडिसिन हे फिजिकल गोष्टींवर फक्त बघतं, पण आयुर्वेदामध्ये फिजिकल आणि मेटाफिजिकल एलिमेंट्स पण म्हणजे धरलेले आहेत. म्हणजे मन, म्हणजे मग तुमचं इथे मणिपुरा चक्र आलं, हे भावनात्मक चक्र आहे. म्हणजे तुमच्या भावनांचा सुद्धा, म्हणजे एखादा माणूस म्हणत असेल मी सात्विक अन्न खातो, पण त्याच्या म्हणजे म्हणतो ना इमोशनल इम्बॅलन्स असेल, तरी सुद्धा त्याचे रस गरम होतात. म्हणजे तुम्ही जे काही अन्न खाता त्यातून जे काही रस निघतात ते गरम रस असतात. आणि हे गरम रस ज्या वेळेला तुमच्या लिव्हरमध्ये जातात तर लिव्हर बघतो अरे रस गरम झालेले आहेत, म्हणजे मग काय होईल, हे जर का म्हणजे ह्याच्यापासून रक्त बनलं तर ते गरम होईल. आणि त्यामुळे त्या रक्ताला, म्हणजे म्हणतो ना की जर का ते वाहिन्यांमधून व्हायला लागलं तर ते रक्तवाहिन्यांना म्हणजे डॅमेज करून टाकेल, त्रास देईल, म्हणून तो कोलेस्ट्रॉलची निर्मिती करतो. बरोबर. आणि मग हे जे आहे, मग ते रक्त तुमचं वर म्हणजे रस वर जातात, ऑक्सिजन येतो त्यामध्ये, त्याच्यापासून रक्ताची निर्मिती होते. आणि हे रक्त ज्या रक्तवाहिन्यांमधून जातं ते गरम रक्त, त्यावेळेला त्याला वाचवण्यासाठी म्हणून कोलेस्ट्रॉलचे ब्लॉक यायला सुरुवात होते तिथे. आणि हा कोलेस्ट्रॉल वाढत वाढत जातं, त्यातून डायमीटर कमी होतं, आणि त्यातून मग बीपी, म्हणजे म्हणतो ना की 70%-च्या वर म्हणजे ते कमी व्हायला लागलं की तुम्हाला बीपी वाढायला लागतो. आणि तो ब्लॉक जर का तुमचा 90%-80%-100% झाला तर ब्लॉक तयार होतो. म्हणजे रिझन इज द तुम्ही जे काही खाता किंवा मानसिक कारण ज्यामुळे जे हीट तयार होते, दॅट इज अ रिझन. कोलेस्ट्रॉल इज नॉट अ रिझन. खरं तर सरांनी खूप सविस्तर पद्धतीने आपल्याला समजून सांगितलं की हार्ट अटॅक नेमका कशामुळे होतो, मात्र हार्ट अटॅक होऊ नये यासाठी काय करावं हे आपल्याला जाणून घ्यायचं. इथे आपण घेतो एक छोटासा ब्रेक, तुम्ही पहा फक्त आरोग्याचा मंत्र. ब्रेक नंतर आरोग्याचा मंत्र मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपला आजचा विषय हा औषधमुक्त जीवन आणि 90 दिवसांमध्ये डायबिटीस पासून मुक्ती, याच विषयावर मार्गदर्शन आज आपल्याला करताय डॉक्टर विद्याधर गिरी. सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी नेमका हार्ट अटॅक का होतो त्याच्यामागची आपण कारण खूप छान पद्धतीने तुम्ही समजून सांगितली, मात्र हार्ट अटॅक होऊच नये यासाठी काय करावं? आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही की कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅक होत नाही, परंतु आता कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या गोळ्या मात्र लोक घेत असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा डायबिटीस होतो. अच्छा. म्हणजे कोलेस्ट्रॉलमुळे डायबिटीस होतो हे सुद्धा इंटरनॅशनल जर्नलमध्ये आलेलं आहे. ह्या कोलेस्ट्रॉल कमी करणाऱ्या ज्या गोळ्या आहेत त्या म्हणजे अट्रोस्टॅटिन, रोझोस्टॅटिन, म्हणजे ऑल स्टॅटिन ज्याच्यामध्ये आहे, बरोबर ना, म्हणजे स्टॅटिन ग्रुप ऑफ ड्रग्स असं त्याला म्हटलं जातं, बरोबर ना. तर ह्या स्टॅटिनची थोडीशी रियालिटी तुम्ही बघा, आपण पीपीटीवर दाखवते. 1976 एंडो नावाच्या शास्त्रज्ञाने ह्या स्टॅटिनचा शोध लावला, बरोबर. त्याच्यानंतर 1985 ब्राऊन आणि गोल्डस्मिथ यांना स्टॅटिनसाठी नोबेल पारितोषिक मिळालं, पण त्याच्या आधी 1980 ह्या ब्राऊन आणि गोल्डस्टेननीच एक पेपर पब्लिश केला होता, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की स्टॅटिनमुळे कॅन्सर होतो. म्हणजे 1900 म्हणजे काय म्हणू आपण त्याला, 76 एंडोने स्टॅटिन शोधून काढलं, 1980 तो कॅन्सरस ड्रग आहे असं कोण म्हणतंय, ब्राऊन आणि गोल्डस्टेन. आणि त्याच्यानंतर ब्राऊन आणि गोल्डस्टेनला स्टॅटिनसाठी, म्हणजे त्याच्यावर त्यांनी आणखीन रिसर्च केला, त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं, परंतु त्यांनी त्याच्याने कॅन्सर होतो हे मात्र काही ओपन केलं नाही त्यावेळेला. त्याच्यानंतर म्हणजे जर का तुम्ही बघितलं तर 1987 ब्राऊननी, म्हणजे मर्क नावाच्या कंपनीने हा स्टॅटिन नावाचा ड्रग, कोलेस्ट्रॉल लोअरिंग ड्रग म्हणून मार्केटमध्ये आणायचं हे केलं, म्हणजे एफडीएचं त्याला अप्रुव्हल लागतं, आणि त्याची वकिली कोणी परत केली तर या ब्राऊननी केली. अच्छा. बरोबर आहे. आणि तो ड्रग मार्केटमध्ये आला, कोलेस्ट्रॉल लोअरिंग, म्हणजे आता त्यांनी कॅन्सर होतो, बरोबर ना, हे ऑलरेडी म्हणजे त्यांनी सिद्ध केलं होतं, आणि तेच आता काय म्हणतात की मार्केटमध्ये आणला त्यांनी. आणि आणखीन एक मजेदार गोष्ट म्हणजे की 2004 म्हणजे जेव्हा एंडो स्वतः म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढलं त्याचं, त्यावेळेला एंडोनी स्वतःनी स्टॅटिन ड्रग घेतला नाही, आणि ते ऑलरेडी म्हणजे वॉल स्ट्रीट जर्नल 2006 पब्लिश झालं, की म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणजे प्रश्न विचारला की ज्यांनी या ड्रगचं इन्व्हेन्शन केलेलं आहे, स्टॅटिन नावाचा ड्रग किंवा अट्रोसिटी किंवा कुठलेही स्टॅटिन असेल, म्हणजे कोलेस्ट्रॉल लोअरिंग ड्रगचं ज्यांनी इन्व्हेन्शन केलेलं आहे ते स्वतः जर का घ्यायला तयार नाहीये तर मग जगाला तुम्ही का देत आहे, है ना. आणि मग आमचा प्रश्न आमच्या म्हणजे सर्व प्रेक्षकांना पण विचारतो की जर का ज्यांनी बनवलं तो घ्यायला तयार नाही तर तुम्ही का खाताय, म्हणजे त्याच्यातून खरंच तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होत आहे का, किंवा म्हणजे असा काही रिसर्च आहे का की बाबा इतक्या लोकांनी कोलेस्ट्रॉल जे ड्रग घेतले त्याच्यामुळे त्यांचा हार्ट अटॅक पासून म्हणजे ते वाचलेले आहेत, असं काही नाही. कोलेस्ट्रॉल घेणाऱ्या माणसांना सुद्धा हार्ट अटॅक होतोच आहे. मग कोलेस्ट्रॉलचे ड्रग घेऊन हार्ट अटॅक होत असेल तर मग त्याचे साईड इफेक्ट्स का घेत आहे,
मग त्याच्यापेक्षा परत तुम्हाला नैसर्गिक मार्गाकडे तुम्हाला जावं लागेल आयुर्वेदामध्ये. म्हणजे ज्या आता लेटेस्ट रिसर्च आहे त्याच्यामध्ये परत आयुर्वेदच प्रूव्ह होते. म्हणजे जे 5000 वर्षापूर्वी चरकांनी किंवा म्हणजे वाग्भटांनी त्यांच्या अष्टांग हृदयमध्ये लिहून ठेवलेले आहेत त्याच गोष्टी आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध होत चाललेल्या आहेत. म्हणजे त्यांचं त्यावेळेचं जे ट्रीटमेंट शेड्यूल होतं दॅट इज आयुर्वेदा शेड्यूल, ते जर का तुम्ही प्रॉपरली फॉलो केलं तर तुम्ही हार्ट अटॅक पासून सुद्धा वाचता येतं. म्हणजे अटॅक येऊपर्यंत थांबू नका. म्हणजे बरेच जण म्हणतात की अटॅक आल्यानंतर इमर्जन्सीमध्ये आयुर्वेद काय करतं, बरोबर ना? आयुर्वेद इमर्जन्सी येऊ देत नाही हा महत्वाचा पार्ट आहे, बरोबर ना? म्हणजे कसं आहे माहिती ना, तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे म्हणजे गेला जिना चढायला दम लागतोय, म्हणजे त्याला माहिती आहे की तिथे आता 70% वर ब्लॉक झाल्याशिवाय जिना चढायला दम लागणारच नाही. मग त्याच वेळेला त्यांनी तो प्लग काढून टाकायला पाहिजे की का बाबा कारण कोलेस्ट्रॉल का वाढतंय किंवा त्याचं म्हणजे ब्लॉक का तयार होतं हे बघायला पाहिजे. तेव्हा बघणार नाही, तेव्हा तुम्ही रक्तपातळी व्हायचे आणि कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून गोळ्या देणार आणि तरी सुद्धा 70% 80% होतो तेव्हा त्याला मग म्हणजे साध्या साध्या गोष्टीत दम लागायला लागतो आणि नंतर तो ब्लॉक 100% झाल्यानंतर तुम्ही म्हणणार आता स्टेन टाका आणि हे करा. हे करण्यापेक्षा तुम्ही आयुर्वेदिक प्रोसेसने जा, बरोबर? आम्ही 7 दिवसाचा प्रोसेस घेतो, त्याच्यामध्ये आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला बरं करून देतो. आपला हा कार्यक्रम पाहणारे प्रत्येक जो प्रेक्षक आहे त्याला असंच वाटतंय की औषधमुक्त जीवनच जगावं, त्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगा? बेसिकली 2 दिवसात आमचं जे आहे नॉलेज सेशन, बरोबर ना, त्यांनी पूर्ण सिस्टीम समजावून घ्यावं, बॉडी कशी काम करते आणि स्वतः निरोगी कसं राहावं हे जाणून घ्यावं आणि हा संदेश, बरोबर ना, मी किती जणांपर्यंत पोहोचणार, त्यांनी अनेक लोकांपर्यंत पोहोचवावा आणि त्यांनी अनेक लोकांना औषधमुक्त करावं. हा जे आता जास्ती प्रॉब्लेममध्ये आहेत किंवा ज्यांना जास्ती प्रॉब्लेम आहे त्यांनी आमच्याकडे 3 महिन्याचा किंवा 7 दिवसाचा रेसिडेन्शियल कोर्स करावा आणि औषधमुक्त जीवनाचा आनंद घ्यावा, बरोबर? आणि आमचे आजपर्यंत अनेक पेशंट्स गोड पण खात आहेत हा महत्वाचा पार्ट आहे. सर, आजच्या या विषयावर तुम्ही खूप छान माहिती दिली, तुमचे खूप खूप आभार. आरोग्य मंत्रमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.